पुण्यातल्या बाजार समितीमध्ये 2000 बनावट व्यापारी असल्याचा प्रकार समोर आलाय. हे व्यापारी विना परवाना आणि विना हिशेबपट्टी शेतमालांची खरेदी विक्री करतात. या व्यापाऱ्यांना बाजार समितीचं संरक्षण असल्याचं उघड झालंय. या बनावट व्यापाऱ्यांकडून फसवणूक झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्याने बाजार समितीकडे केल्या होत्या. त्यानंतर बाजार समितीतल्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सेटलमेंट केल्याचं बोललं जातंय. एकच गाळा अनेकांना दैनंदिन भाडेतत्वावर दिला जात असल्याचं सुद्धा समोर आलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे